मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ नांडू नबे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया तरू, तावेल कुठे? गौरीने ठेवला नाहीये का? देते देते। किती वेळा सांगितलं एक्झॉस्ट लावा म्हणून? हे काय? रजित आलते? सकाळी सकाळी? अहो तेलकट तुपकट खाऊ नका म्हणून डॉक्टरने सांगितलंय, पण ऐकायला नको। आणि मला हे असलं आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे। पण माका चालतो ना। चालता। एक जा महिला जातो मी। हे बघ काय चाललंय सगळं। मी बघते, मी बघते। फक्त बघा, बोलू काही नका। सकाळी उठून कांदा भजी तळतायत। अगं काय आहे, तू सकाळी सकाळी खरंच कांदा भजी तळतेस? अगं तुला माहिती आहे ना, यांना चालत नाही। अगं जी माणसं नाजूक आहात, ज्यांना चालत नाही त्यांनी खाऊ नये। अरे बाहेर बघ, एवढा पाऊस पडतो होता, तशी मस्त थंडगार हवा सुटल्या, एवढं वारं सुटलं, तो बघ असे हवेत भजी नको काय गो। मी भजी करणार आणि मी खाणार। एक काम करते मी, जावई बाबू का पथ्य पाणी आणा, मग त्यांच्यासाठी ना एवढ्याच तेलातले पोहे करते। पथ्य पाणी तुम्हाला सुद्धा आहे, पण आता डॉक्टरांचं ऐकायचंच नाही म्हणणार तर प्रश्नच येत नाही ना। तुम्ही जा ना आंघोळीला। नाही आंघोळीला चाललो तो, फक्त माझं वय काढलं म्हणून मी परत आलो, बाकी काय। जावई बापू, विषय कोणी काढला? तुम्हीच काढलात ना। आणि एका दिवशी थोडीशी भजी तळली तर काय बिघडला? एवढी तेवढी भजी करून ज्यांची तब्येत बिघडता ना, त्यांनी विचार करू कळ्या। माझी काय तब्येत बिघडत नाही, मी काय इतक्या नाजूक नाही, कळला? माझी तब्येत नाजूक आहे मी म्हटलंय असा? अरे बघ ना काय काय, हे बघ तू हे माझं खाऊन बघ, कुरकुरीत झालाय का, मीठ कसं आहे बघ। झालेच जातात हे बेतले नुसते कोसले पुरवा माय रे की। जाऊ दे, तुम्ही खाऊ नका। अरे एक काही बजा जाऊ बे बघ, द्यायचा नाही हा सांगून ठेवतोय मी। नको मला, सगळी तुम्हीच खा। भाजी खाते सकाळी सकाळी। आगीत तेल होत असते। आगीत तेल नाही गो, तेलात भजी सोडतोय मी। बार बघ मसाले दिल। आलीस तू पुस्तक लावून? आलीस शिवच्या घरी? नाही नाही, शिवच्या घरी त्याच्या बाबूजींका आणि काकांका कांद्याची भजी देऊच्या म्हणून म्हटलं। मी वहिनीला सांगू का? अगं दादा आणि वहिनी सकाळीच गेले, तू देऊन जा ना। बर देते। हा आणि ते शिवला सांग, तुझ्यासाठी दिली नाही आता। का काय झालं? आला काय नाही गो, पण त्यालाही ते भजी खायला बोला, कळला? म्हणजे त्याचा लग्न ठरला, तुम्ही सगळ्यांनी पोरगी बघितली। हा माका काय त्याने सांगितलं नाही गो, म्हणून त्याचा मला बोलूचा आणि त्याचा जाब विचारूचा, कळला? लग्न ठरलं, आता वेळ कुठे त्याला? अगो हो, माका माहिती आहे, म्हणूनच मी म्हणतोय की शिवला हैसर बोलाव, त्याच्याशी मी बोलेन, त्याचा आपला आशीर्वाद देईन। हो हो दे, अगदी मनापासून आशीर्वाद दे। एक तू डबा भर आणि देऊन दे बरं का?
आजीला मदत कर जरा आई मिरचीची भजी टाक दोन मी आवडते मी करते अरे शिव बरं झालं इथेच भेटलास अरे आप वो हमें जरा काम था जरूरी अरे माझं पण कामच आहे थांब ना देखिए आपको जो कुछ भी चाहिए ना हम बाद में दे देंगे अभी जरा जरूरी काम है हमें इसीलिए अरे नहीं आज मैं कुछ मांगने नहीं आई हूँ देने आई हूँ क्या ये देखो ये क्या अरे पेड़े थे घे ना पेड़े हाँ तीन पेड़े मंगिया पास हुआ क्या अरे नहीं रे मंगिया नहीं वो गणिया है ना वो पास हुआ अच्छा उसके साई ने दिले था ये पेड़े पण मी लगेच तुझ्यासाठी घेऊन आल्या म्हणलं पहिले तेरा तोंड गोड कर दू हाँ क्यों अरे क्यों म्हणजे लग्न जमलंय ना तुझ दादी जमी ना तुम्हारी अरे शिव मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू तुला माहिती का मैंने वो गणे की माँ का भी तोंड गोड कर दिया हाँ क्या हाँ मग ये शिव तुझ्या होणाऱ्या बायकोचं मिठाईचं दुकान आहे का रे खूपच छान झालं बघ का रे तिकडे भजी आणि समोसे मिळतं का हे आमच्या मंगला समोसे खूपच आवडतात अरे हो तुला जायची घाई आहे नाही का ठीक आहे तू आता जा लेकिन मेरे को उसके बाद में सब बता देना हा पण शिव तुला खरंच खूप खूप शुभेच्छा बघ माझ्याकडून हा देखिए सुनिए हमारी बात ये पेड़े रखिए आप अपने पास ये मंगिया को हमारी तरफ से खिलाना आप और हाँ हो सके तो ये बात किसी को भी मी सगळ्यांना सांगते तू काहीच काळजी करू नकोस चल येते मी शिव मी सगळ्यांना सांगते रे सांगते अरे किसी को बताना नहीं है ये सुनिए तो बस बहुत हो गया अरे छुट्टन भाई साहब अरे कहाँ हो तुम क्या है सुबह से चाय तक रसीद नहीं हुई नाश्ते की तो छोड़ ही दो और तुम ये कहाँ चले गए थे तुम सुबह सुबह है तुम दोनों बस मुंह उठाए कहीं भी फिरता रहते हो हमारी तो कोई परवाह नहीं किसी को भाई साहब वो नहीं कुछ नहीं बोलोगे तुम सिर्फ शिव की अम्मा है जो हमारा ध्यान रखती है हमारे खाने पीने से लेकर सारी चीजों का ख्याल रखती है और सब तो अपने अपने में मस्त है अब देखो कितना बढ़िया मौसम है मुंबई का है बारिश हो रही है यही अगर हम बनारस में होते तो अब तक शिव की अम्मा हमारे लिए हमारे पसंदीदा वो प्याज के पकौड़े बनाकर हमें खिला चुकी होती अब चुपचाप खड़े क्यों बताओगे कहाँ गया ये शिव तुम्हारे साथ ही गया था ना भाई साहब मुन्ना आता ही होगा अब वो दूध पीता बच्चा तो है नहीं कि उस पर नजर रखी जाए बड़ा हो गया है और हम तो बस यूं ही टहलने गए थे और वो भी गया होगा हो सकता है आपके लिए नाश्ता ही लेने गया हो बाहर से अच्छा लो मुन्ना आ गया आ गया कहाँ है नाश्ता तुम नाश्ता लेने गए थे ना अरे भाई साहब हमने कहा था कि शायद मुन्ना आपके लिए नाश्ता लाने गया होगा पर अभी पता चला कि वो ऐसे टहलने गया था क्या हुआ चाचा हमने कुछ किया क्या अरे कुछ नहीं भाई साहब को बहुत जोर से भूख लगी है इसलिए चिढ़ रहे हैं अब चिढ़े नहीं तो और क्या करें हैं तुम लोगों को तो पता है कि सुबह सुबह हमें भूख ज्यादा लगती है और हम हाँ हाँ बाबूजी अभी जाके कुछ बनाते हैं आपके लिए कुछ बंदोबस्त करते हैं हाँ, जल्दी जाओ हाँ। तो तुम कहाँ जा रहे दरवाजा नहीं हम देख लेंगे तुम जाओ फोन आया हम देखते हैं तुम जाकर पकौड़े बाबूजी आज जी ने गर्मा गर्म कांदा भजी बनाई थी तो सोचा आपके लिए लेके आऊं कांदा भजी यानी चाचा वो प्याज के पकौड़े प्याज जय जय बजरंगबली ओ प्याज के पकौड़े भाई साहब प्याज के पकौड़े खाने का जिक्र कर रहे थे अभी भाई साहब कमाल हो गया आपकी जुबान पर साक्षात सरस्वती जी बैठी आपने यहाँ बात की और वहां सच होगी देखिए प्याज के पकौड़े हाजिर हो गए
आप प्याज के पकौड़े खाने के लिए तड़प रहे थे और भाभी जी को याद कर रहे थे। और देखो भगवान ने आपकी सुन ली, प्याज के पकौड़े खुद चल कर आए आपके पास। भाई साहब क्या सोच रहे हैं आप? बाबूजी ले लीजिए ना प्लीज। क्या है ना, अजय ने बड़े ही प्यार से बनाकर भेजे, एक बार खाकर तो देखिए। आप ले लेंगे तो अजय को बहुत अच्छा लगेगा। कोई बात नहीं, भाई साहब को नहीं चाहिए तो मुझे दे दो गाड़ी। नहीं, आजी ने मतलब इनकी नानी ने अगर इतने प्यार से भेजा है तो वो हमारी बुजुर्ग हैं, हमारी अम्मा जैसी हैं, अगर उनको बुरा लगेगा तो हमें अच्छा कहाँ से लगेगा। लाइए। गौरी बेटिया तुम टेंशन मत लो, आज भाई साहब ने तुम्हारे हाथों से पकौड़े लिए, बहुत जल्द तुम्हारा हाथ शिव के हाथ में खुद देंगे। हम भी पकौड़ा का मुंह देख लें, ऐसा ना हो कि पकौड़ों से वंचित रह जाए। है? आते हैं। क्या बात है, आज हमारे लिए पकौड़े तले गए हैं, होम डिलीवरी भी हुई है, बहुत बढ़िया। पण भाजी तुझ्यासाठी नाहीये का? बाबूजी आणि चाचांनाच खाऊ देत, कळलं? हमारे लिए नहीं है। क्यों, हमने क्या किया है? काही नाही, आजीने तुला घरी बोलवलंय भजी खायला, तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय। हमें घर बुलाया है, बोला मतलब बात करनी है हमसे। पर हमसे क्या बात करनी है गौरी जी? गौरी नहीं रे, गौरी। गौरी हो या गौरी, है तो शिव की। आते हैं, अभी आते हैं। सुनिए, वो अच्छी हिंदी बोली आपने, सरस्वती माँ की कृपा से आपकी हिंदी बड़ी अच्छी है, बड़ी अच्छी हिंदी में बात किया आपने अपने होने वाले ससुर से, हमसे क्यों नहीं करती हो? सॉरी, काय ना मला हिंदी येत नाही, मुंबईची मुलगी आहे ना मी। हाँ। लवकर ये। अरे चाचा, बाबूजी कहाँ हैं? अंदर पकौड़े खा रहे। मुन्ना फिक्र मत कर, आ रहा है ऊंट, धीरे धीरे पहाड़ के नीचे आ रहा है, ले पकौड़े खा। बाप रे, येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता बघितलं? अगं हे आई, अगं हे काय आहे, एवढी मजा केलीस तू, अख्ख्या बिल्डिंगला पावसाळा साजरा करायला लावणार आहेस तू? ऐको, अख्ख्या चौसेटिक नाही, पण थोडी दौरी डब्यात देईन, मंग्याच्याई टीका देईन थोडी, बाकी आपले अंका आणि शिवला पण डब्या। अगो, ती शिवला बोलवायला गेली तर सर गप्पा मारत बसली की काय, अजून येऊक नाही का? काय माहित, मी भरू का? आजी, शिव आलाय ग। आला आला, इलाय ग, इलाय इलाय। अगं तू बाहेर आलाय, तुला भेटायचंय ना? हो हो, दे मी घेते, गरम आहे, घेते मी। बंद करू का हे थोडं? हा बंद कर, मग परत चढता येईल। अरे शिव, अरे बस ना, उभा काय आहेस तू? नानी ने बुलाया है कांदा भजी खाने के लिए, बारिश है ना इसलिए खास बनाया है आपके लिए। अरे तुझी बात मी कळली, आमका लग्न ठरला ना तुझा,
जी। राधिका बहुत अच्छी लड़की है, सबको बहुत पसंद आई। वो कल क्या हुआ, बहुत जल्दी जल्दी में हम कुछ बोल ही नहीं पाए तुम्हारे साथ। वो आपके पिताजी ने कुछ बताया नहीं, कुछ नहीं, ऐसे अचानक से राधिका के सामने, तो बधाई देनी रह गई ना, तो खूब छान दिसलत तुम्ही दोघे एकत्र। खूब खूब शुभेच्छा तुम्हाला आमच्या सगळ्यांकडून, बधाई। काय शिव, आज सकाळी सकाळी कुठे? मीच बोललो त्याका। अच्छा, भजी केलेली ना कांद्याची, आता तुम्ही काय खाणार नाही, तुमका काय तेलकट चालणार नाही? अहो नाही, असं नाहीये, तुम्ही एवढी केली म्हटल्यानंतर तुमची मेहनत कशाला वाया घालवायची ना? अरे भाऊ, काय शिव, सास का मन राखणार आहे की नाही? जी म्हणतोय तो। शिव, तुझा खाऊन झालं ना की तुझ्या होणाऱ्या बायकोचा फोटो मका दाखव। हा बाकीचा तसाच ना तुझ्या? काय त्या नाव काय गो सरे? चतुर्वेदी मिष्टान्न भांडार। हा, चतुर्वेदी मिष्टान्न भांडार वाल्यांच्या पोरीचा फोटो। अग काहीतरी काय आई, आणि आजकाल फोटो पाकिटामध्ये ठेवत नाहीत, मोबाईल मध्ये असतात। असं काय? काय शिव, कौतुक करावं तेवढं थोडं। आजकाल आपल्या आयुष्याविषयी आपल्या आई वडिलांना निर्णय घेऊ देणारी आणि तसा मान राखणारी मुलं सापडत नाही, पण तू तुझ्या अम्मा बाबूजींनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करायचा निर्णय घेतलास, मला अतिशय छान वाटलं। काल तुझ्या बाबूजींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुझ्याबद्दलचा अभिमान बघून मला तुझं कौतुक करावं असं वाटलं। तू चांगलाच मुलगा आहे, कुठलाही आई वडिलांना तुझ्याविषयी अभिमान वाटावा असा मुलगा असतो, पण आजकाल मुलांच्या भल्यासाठी आई वडिलांनी घेतलेले निर्णय आपल्यावर लादले जातात असं मुलांना वाटत। तुझे आई वडील खरंच नशिबाने। काय सरू? हो हो, अगदी खुश आहेस ना तू? अगो खुश नसायला काय झालं, खुश आहतो म्हणून त्या पोरी घेऊन तो हॉटेलात गेला ना जेऊ। पण थंय सर तुम्ही जाऊन काय म्हणतात डिस्टर्ब केलात त्यांका। क्या शिव, बरोबर बोल रे ना? काय रे, तुझं लग्न खर सर है सर मुंबईत की बनारस? प्रश्न विचारून भांडावणार नाही म्हणजे अजून काही ठरलं नसेल का करा, पण खर सर बी असू दे, मी तुझ्या लग्नात येणार म्हणजे येणार। सर असेल ना तर काय प्रश्नच नाही, म्हणजे काय माझी काशी यात्रा होतली ना। बापरे, नानी कह रही है आपकी शादी कहां भी हो, मुंबई बनारस वो आएगी जरूर काशी यात्रा के लिए। खूप बरा वाटला शिव, अरे तुझ्यासारखं एखादं गुणी पोरगो मिळालो ना तर आमका पण गौरीचं लग्न करून टाकू। नानी कह रही है गौरी की भी शादी करानी है तुम्हारे जैसा अच्छा लड़का मिलने के बाद, तो शादी में जरूर आना। अरे अरे झाला
भगवान भाई, हमारा तो मन कर रहा है कि अभी इसी वक्त सब सच कह डालें। इस गिल के साथ नहीं रह सकते हम। शक्कर शक्कर खाओ तो ठीक लगेगा। हम चलते हैं अभी। हाँ ठीक है। सॉरी हाँ, तीखा लग गया। राधिका आवडली आहे ना या शिवला का? हा नाही, आपण सगळेजण चौकशी करत होतो, कौतुक करत होतो, नाराज वाटला मला। खुशीत आहे ना?